यानंतर बातमी आहे बनावट नोटा छपाई प्रकरणासंदर्भातली छबू नागरेच्या संदर्भातली ही बातमी छबू नागरेच्या संदर्भात आता आपण पाहतोय या छबू नागरेसह अन्य तीन आरोपींना नाशिक कोर्टानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यात छबू नागरेसह रामराव पाटील संदीप सस्ते कृष्णा अग्रवाल यांचा समावेश आहे तर अन्य आठ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणातील बारा आरोपींना आज नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं छगन भुजबळांचा निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचा पराधिकारी असलेल्या छबू नागरेवर बनावट नोटा छापल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक पोलिसांनी छबू नागरेला काही दिवसांपूर्वी अटक केली होती त्याच्याकडून एक कोटी छत्तीस लाखांच्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या